सो माय डियर फ्रेंड्स, लेट अस हॅव सम एक्सरसाइज प्रॉब्लेम्स. आता आपल्याला काही एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स चेक करायचे. सो हियर ऑन द बोर्ड देर आर सम क्वेश्चन्स वी हॅव टू सॉल्व इट. कॅरी द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन. खालील गुणाकार पूर्ण करा अशी आपल्याला सूचना आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. तुम्ही पण माझ्यासोबत करा, तुमचाही सराव होऊन जाईल. लक्षात घ्या, दिले का पहा, सेवन आणि पुढे एच, एच म्हणजे 100 असा त्याचा अर्थ आहे, मल्टीप्लाइड बाय 2. ऑलवेज रिमेंबर, ज्या ज्या वेळेला 100 असेल त्या वेळेला त्या संख्येमध्ये शून्य किती असतील, 2 असतील. ओके, 100 मध्ये 2 झिरो. टीएच हे सिम्बॉल असेल त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे की किती झिरो असतील, 3 झिरो असतील. त्याच्यानंतर टीटीएच म्हणजे 10,000 अशी परिस्थिती असेल तर झिरो किती असतील, 4 झिरो असतील. सो यू हॅव टू ऑलवेज रिमेंबर, इफ एच इज द सिम्बॉल देन देर आर 2 झिरोज, इफ टीएच इज द सिम्बॉल देर आर 3 झिरोज, इफ टीटीएच इज द सिम्बॉल देन देर आर 4 झिरोज. ओनली टेन्स देर इज 1 झिरो अँड देर इज नो झिरो इन द युनिट्स. युनिट्स मध्ये कुठलेही झिरो नसणार. सो कम बॅक. आता इथे एच आहे म्हणजे 2 झिरो आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मल्टिप्लिकेशन फक्त ह्या दोघांचं करायचं आहे, रेडी. म्हणून मी नेहमी म्हणालोय, किमान 10 पर्यंत जरी परफेक्ट पाडेपाठ असतील तर एक पण मल्टिप्लिकेशन चुकणार नाही. ततर लक्षात घ्या, 2 7s are 14. ओके, आणि 100 चे किती झिरो, तर ते 2 झिरो आपण इथे पुढे देऊया. हाच गुणाकार उभ्या मांडणीनी करून या ठिकाणी प्रूफ म्हणून दाखवतोय. 7h means 700 multiplied by 2. Look at the board. सगळ्यांचं लक्ष बोर्ड कडे असू द्या. 2 0s are 0. आताच ठरलंय आपलं की बाबा झिरोला कुणी गुणा तो झिरोच होणार आहे. 2 0s are 0 अँड 2 7s are 14. सो दिस इज द आन्सर. ओके, तर अशा मेथडने आपल्याला हे करता आलं पाहिजे, कारण 7h म्हणजे 700. नेक्स्ट प्रॉब्लेम, 20 multiplied by 300. बाळांनो, शून्याचा प्रॅक्टिस व्हावं याच्यासाठी हा सगळा प्रोग्राम आहे. आपण दरवेळेला काय करत असतो की मग चला इथं 300 लिहिलं, परत 20 लिहिलं. आता बऱ्याच जणांना तर 20 स्टेबल पार्ट नसते, आहे की नाही? पण मग अशा वेळेला काय सांगितलेलं असतं तुम्हाला, पहिले युनिट प्लेसनी मल्टिप्लिकेशन करा आणि त्यानंतर टेन्स प्लेसनी मल्टिप्लिकेशन करा. तर एक लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला आपण हे करूया सगळं असतं तर आपला वेळ जातो, तरी आपण करून बघूया. हे 3 0 सुरुवातीला तर येतीलच. आता लक्षात घ्या, युनिट प्लेसचं मल्टिप्लिकेशन संपलंय, मल्टिप्लिकेशन टेन्स प्लेस पासून सुरू झालेलं आहे, म्हणजे 2 हा किती कोणत्या प्लेसला आहे, टेन्स पोझिशनला आहे. सो 2 0s are 0 इथं नाही लिहायचा. बरेच मुलं या ठिकाणी प्लस हे चिन्ह लिहितात, बट दिस इज डेडली रॉंग मेथड. ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. इनफॅक्ट इव्हन आय नो याच्याने काही फरक पडत नाही, बट म्हणून चुकीच्या गोष्टी कशाला करायच्या. इथे येतो काय, तर इथे झिरोच येतो, प्लस येत नाही. उजवीकडे प्लस लिहिण्याची पद्धत कधीपासून आली आहे, बरोबर आहे की नाही? आपण डाव्या बाजूला लिहितो ना, हे प्लस मायनस मल्टिप्लाय हे जे काही सिम्बॉल असतील ते या बाजूला लिहितो आपण, त्या बाजूला तर लिहित नाही. मग मल्टिप्लिकेशन मध्ये दुसरा मजला जेव्हा तुमचा सुरू होतो अर्थात, तर त्यावेळेला इथे प्लस लिहिता हे चुकीचं आहे, तिथे झिरो येतो. का झिरो येतो, कारण आता हा गुणाकार 2 चालू नसून 20 चालू असतो, आणि मग 20 मधला तो झिरो इथे द्यायला लागेल. ओके, सो 2 0s are 0, 2 0s are 0, 2 3s are 6. ओके, तर आन्सर असं येतं आपल्याला, लक्षात घ्या याची ऍडिशन. आणि उत्तर काय मिळतं मग आपल्याला, 6000 हे आन्सर मिळतं. पण हे असं करत बसायला वेळ लागतो, म्हणून सोपी मेथड काय सांगतोय लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन करताना इथे काहीतरी झिरो वगैरे आहे हे थोड्या वेळासाठी विसरून जा, जस्ट फॉरगेट दॅट देर आर झिरोज, थोडा वेळ नंतर लक्षात घ्यायचंच आहे. मग काय करावं लागेल, 3 2s are 6 एवढंच लिहा. उरलेले झिरो त्याच्या पुढे नोट करा, संपलं. 1 2 3, 1 2 3 पहा आला आन्सर 6000. सो लेट अस डू द नेक्स्ट प्रॅक्टिस, पुढच्या प्रॅक्टिस कडे जाऊया. आता मी मुद्दाम हे सुद्धा गणित तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून पण दाखवणार आहे, आणि तुम्ही ते त्या पद्धतीने करून म्हणजे किंवा लिहून घ्यायचं आहे. आता डायरेक्ट आन्सरच काढायचे तर ते मी काढतो पहिल्यांदा. बघा, 6 2s are किती होतात, किंवा 2 6s are किती होतात, 12 होतात. ओके, 12 मधला 2 इथे लिहिला, कॅरी ओव्हर किती आलाय, 1 आलाय, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 4 6s are किती होत आहे, 24. ओके, 4 6s are 24 प्लस 1 25.
किती झाले 25 झाले. आता झिरो द्यायचे, याच्यात तर एक पण झिरो नाही, झिरो इथे दोन आहेत, त्यामुळे इथे दोन झिरो द्यायचे, विषय संपला. म्हणजे 25,200 हे फायनल आन्सर येतं. याचं प्रूफ चेक करून बघूया आपण या ठिकाणी. ओके, 600 मल्टिप्लाइड बाय 42. मांडणी चुकू देऊ नका कधीही, लक्षात घ्या, युनिटच्या खालीच युनिट ठेवायचं आहे. 2 0s are 0, 2 0s are 0, 2 6s are 12. इज दॅट क्लिअर? इतना तो सही है ना? येस. तो अब क्या करे, इधर प्लस लिखे? नो, नेवर. इथे शून्यच का? त्याचं रिझन मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो बेटा, लक्षात घ्या. हे असं का करायचंय पुढे सांगतो, आता लक्षात घ्या. दोनचा गुणाकार एकक स्थानाचा संपलाय, दशक स्थानाने गुणाकार चालू आहे, दशकातला शून्य इथे येतो. शतक स्थानाने गुणाकार सुरू असला तर शतकातले दोन शून्य इथे द्यायला लागतील आपल्याला. सुटे भाग करून पण गुणाकार करून दाखवतो, मग तर समाधान होईलच. 4 0, आता इथे काय लिहिणार आहे? झिरो, कारण हा चारचा हा गुणाकार चारनी चालू आहे का 40 नी चालू आहे? 40 नी चालू आहे. कितीने चालू आहे? 40 ने चालू आहे. आणि म्हणून त्यातला शून्य इथं येतो. 4 0s are 0, 4 0s are 0, 4 6s are 24. ऍडिशनचं सिम्बॉल इकडे लिहितो ना बाळा आपण, मग याच ठिकाणी याच गणितामध्ये ऍडिशनचं सिम्बॉल आपण विनाकारण पलीकडच्या बाजूला लिहिण्यात काही मजा आहे का? अजिबात नाही. तर लक्षामध्ये घ्या, मग याची ऍडिशन करूया. हे झिरो परत झिरो, 2 and 0 इट बिकम्स 2, 1 and 4 इट बिकम्स 5, अँड 2 एज इट इज. सेम आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे, 25,200. ओके, मी परत तुम्हाला सांगतोय, कारण आता हे व्हिडिओ चेक करत असणारे किंवा बघत असणाऱ्या बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं असेल, आम्ही आमच्या लहानपणापासून इकडो प्लस लिहित आलो, आता अरे बाबांनो जे चूक आहे ते सोडून द्या ना. काय प्लस का लिहिता म्हणलं तर मग उत्तर सांगतात की आता पुढे बेरीज करायची असते म्हणून प्लस लिहिला. अबे बेरीज करायची असते, मग मला एक उत्तर द्या तुम्ही. समजा 248 + 15 असं लिहितो का कधी आपण? इकडे लिहितो का बेरजेचं चिन्ह? अजिबात लिहित नाही. मग मग आताच काय तुला रोग आलाय पलीकडे प्लस लिहितो? गरज नाही. तिथे शून्याची जागा आहे, हक्काची जागा आहे त्याची, झिरोची, ती तुम्ही प्लसला देता. दिस इज रॉंग ना. आमच्या सरांनी असं शिकवलं, अरे बाबा जे चूक आहे ते चूक आहे, जर मी चूक असेल तर मला सिद्ध करून दाखवा की चला तुम्ही चूक आहे सर म्हणून. मी झिरो का लिहायचं याचं कारण सांगतोय ना, तुम्ही मला प्लस का लिहायचं त्याचं कारण सांगा. है कोई वजह आपके पास? नहीं है. मेरे पास वजह भी है. ओके, रिझन है. काय रिझन आहे? कारण ज्या वेळेला, लक्षात घ्या, इथे या उदाहरणामध्ये बघा, दोन्ही गुणाकार केला, एकक स्थानाचा विषय संपला, एकक स्थानाचा गुणाकार इथून आपण लिहिला. 4 हे दशक स्थानाला आहे बेटा, मग दशक स्थानाचा गुणाकार म्हणजे हे 4 नसून किती आहे? 40 आहे. ओके, आणि मग अशा वेळेला 40 चा गुणाकार आहे, म्हणूनच टोटल गुणाकार तुम्ही सेपरेट जरी करून बघितलात ना तरी तुमच्या लक्षात येईल. हे बघा, पहिल्यांदा 600 × 2 केलं तर उत्तर येतंय 1200. त्यानंतर दुसऱ्यांदा काय करा, 600 × 4 करून बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने. तो गुणाकार 4 चा नाहीच आहे, 40 चा आहे. मी रिपीट सांगतोय, समजून घ्या मला. 4 ने करून बघा किती उत्तर येणार. 4 × 24 2400. आता मला सांगा, 1200 आणि 2400 यांची जर बेरीज केली तर उत्तर 25,200 मिळेल का? नाही मिळणार ना. म्हणूनच हे गरीब माणूस सांगायला लागलाय, हा गुणाकार 4 चा नसून कितीचा आहे? 40 चा आहे. मग 40 चा असल्यामुळे फरक काय पडतो? आणखीन एक शून्य या ठिकाणी वाढतो. लक्षात घ्या रे बाबांनो, आता कळलं का? हे बघ, 2400 2400 कळालं. म्हणून काय लिहिलं पाहिजे सेकंड स्टेपला? इथे 0. 100 प्लेसनी मल्टिप्लिकेशन चालू असेल तर इथे पण 0 येईल, इथे पण 0 येईल. प्लस तिकडल्या बाजूला कधीच लिहायचा नाही. ओके, चला आता जाऊया मूळ मुद्द्याकडं. अपेक्षा करतो त्या बाजूला प्लस का लिहायचं नाही याचं पूर्ण कारण तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, डॅश डॅश मल्टिप्लाइड बाय 70 = 7000 असं पुढचं एक गणित आहे, लक्षात घ्या. एक वेगळं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आतापर्यंतच्या तीनही उदाहरणामध्ये उत्तर तुम्हाला तिकडे लिहायचं होतं, आता आन्सर दिलंय, क्वेश्चन कम्प्लीट करायचा आहे. ये तो उलटा खोपडी हो गया ना जी? हा उलटा खोपडी हो गया, तो तुम भी उलटा खोपडी करके छोडो बेटा. ठीक आहे, तर लक्षात घ्या, उलटच आहे तर उलट आहे. आता गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया कुठली असते माहित असू द्या. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे भागाकार. कुठली? भागाकार.
द अपोजिट ऍक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन इज द डिव्हिजन. ओके, डिव्हिजन इज द अपोजिट ऍक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन. लक्षात घ्या. आता अशा परिस्थितीत काय करायचं, जेव्हा उत्तर दिलंय प्रश्न बनवायचा आहे तेव्हा बघा इकडं उत्तर काढताना या दोघांचा आपण काय केला, मल्टिप्लिकेशन. आता उत्तर दिलेलं असताना या उत्तराचं आणि इतरल्या संख्येचं काय करावं लागणार, डिव्हिजन करावं लागणार. काय करावं लागणार, डिव्हिजन करावं लागणार. आणि डिव्हिजन करण्याची पद्धत पण फार सोपी आहे, माहित असू द्या. हे पहा, ही संख्या किती आहे, 7000 डिवायडेड बाय किती, 70. 0 कटला कटला, ठीक आहे. मग राहिला काय, आता 7 1 7, 7 0 0 आणि 7 0 0 काय आन्सर आलं, 100. ओके, सो वेन वी मल्टीप्लाय 100 by 70 द आन्सर बिकम्स 7000. लक्षात आलं का, ही पद्धत समजली का. उत्तर दिलेलं असताना जर गुणाकारातली एक संख्या काढायची दोन्ही मधली तेव्हा काय करावं लागेल आपल्याला, भागाकार. काय करावं लागेल, भागाकार, हे लक्षामध्ये ठेवा. आता सेम प्रॉब्लेम इथं पण आहे, इथली संख्या काढायची. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द मिडल नंबर. सो देअरफोर डिवाइड 30000, डिवाइड 30000 बाय 15. 30,000 15 डिवाइड करा, डायरेक्ट आंसर येतं. हे पहा, 30,000 डिवाइडेड बाय 15. ओके, वी नो दॅट 15 1 15, 15 2 30. बरोबर, 15 1 15, 15 2 30. देन 15 0 0, 15 0 0 अँड 15 0 0. व्हॉट इज द आन्सर, 2000. काय आन्सर मिळतं, 2000. चेक करून बघा बरोबर आलंय का. वरच्या पद्धतीने बघूया, याला टॅली कसं करायचं. 15 2 30 आलं, बोर्डवर लक्ष, 15 2 30. आता झिरो किती राहिले, 1 2 3, 1 2 3 करेक्ट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टिप्लिकेशन जमले पाहिजे. ओके, समजलं असेल लाईक करायला हरकत नाही, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नोटिफिकेशन मिळत जातील. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.